जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन। आजचा आपला विषय आहे की पाकिस्तान, ISI आणि काही इतर देशातले उग्रवादी हे भारताच्या पंजाबमध्ये खालिस्तानी दहशतवादला पुन्हा करू पंजाब मध्ये येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं आणि आपल्याला पंजाबला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल। आठवत असेल की आपण जर गेल्या काही महिन्याचा जर एक आढावा घेतला तर हिमाचल प्रदेशची जी असेंब्ली आहे तिथे सुद्धा खालिस्तानी तत्वांनी पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला होता खालिस्तानी दहशतवादाचा। आशा करूया की या गुन्हेगारांना लगेच कडक शिक्षा मिळेल। याच्याशिवाय आपण बघाल तर ऑस्ट्रेलिया म्हणा किंवा कॅनडा म्हणा तिथे अनेक वेळा तिथल्या गुरुद्वारामध्ये खालिस्तानी समर्थकांचे पोस्टर्स लावले जातात की जे अतिशय खराब आहे। एवढंच नव्हे संघटना आहे SF सुरू होत असतात। आपल्याला आठवत असेल की जुन्या काळामध्ये असेच काही खालिस्तानी होते कॅनडामध्ये वगैरे ज्यांनी तिथे विमान पाडलेलं होतं, त्याच्याविषयी आपण याच्या आधी बोललेलो आहे। चांगली गोष्ट अशी आहे की अमेरिका असो की कॅनडा असो की याच्याशिवाय इंग्लंड असतो या ठिकाणी जे तिथला जो शीख समुदाय आहे तो आता एकजूट करतो आहे आणि खालिस्तानी विरोधात तिथे काम करतो आहे, कारण त्यांना कळतं आहे की हा जो खालिस्तानी दहशतवाद आहे हा निर्माण करून काहीही मिळणार नाही, याच्यामुळे भारतात नुकसान होतं आहे। आता काही महिन्यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं तेव्हा अशी भीती निर्माण होती की आम आदमी पार्टीला या खालिस्तानांनी June 6 आज 12 June आहे 6 June आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी ऑपरेशन ब्लू स्टार हे खतम झालं होतं आणि जनरल सिंग भिंदरवाले जे जे ब्लू स्टारमध्ये मारले गेले होते त्यांचा तो दिवस होता, तर त्या निमित्ताने ऑपरेशन ब्लू स्टारच्या निमित्ताने त्याला 38 वर्ष पूर्ण झाली म्हणून गुरुद्वाराच्या दरवाजावरती खालिस्तानी जिंदाबाद अशी नारेबंदी करण्यात येत होती। अनेक फुटीरवादी तिथे एकत्र आले होते, त्यांना हातात तलवारी घेऊन जनरल सिंग भिंदरवाले यांचे फलक घेऊन ते खालिस्तानची आझादीची भाषा करत होते, म्हणजे भारताचे तुकडे करण्याची भाषा करत होते। कारण आपल्याला आठवत असेल की 40 वर्षापूर्वी याच वेळेला ऑपरेशन ब्लू स्टार जो मिसेस इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केला गेला होता त्यामध्ये भारताच्या सगळ्या भागात पसरलेले आहेत, म्हणून खालिस्तानची जी मागणी येते आणि या मुठभर खालिस्तानीवादी जे आहेत यांना यांना परदेशातून बऱ्यापैकी मदत सुद्धा मिळत असते। आत्ताचं उदाहरण द्यायचं म्हणजे सुवर्ण म्हणजे गोल्डन टेम्पल किंवा जे सुवर्ण मंदिर आहे तिथे खालिस्तानी दहशतवादी एकत्र झाले होते। याच्याशिवाय पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्था जी आहे ती चांगली नाही आहे, अंमली पदार्थ नॅरकॉटिक्स आहे त्याचा व्यापार वाढतो आहे, गुन्हेगारी वाढते आहे
आत्ताच आपल्याला एका काँग्रेसच्या नेत्याची हत्या केल्याची बातमी पुढे आली होती. माफिया राज आहे. याच्याशिवाय शेतकरी जे आहेत त्यांची परिस्थिती काय फारशी चांगली नाही. पंजाबमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि बहुतेक दहशतवाद्यांचा सहभाग होता. याच्याशिवाय आपल्याला आठवत असेल की भगवंत सिंग मान जे आता सुवर्ण मंदिरात गेले होते त्यांनी दरवाजा आठ तिथले जे जत्थेदार आहेत मी आणि हरप्रीत सिंग यांची भेट घेतली होती. म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यात त्यांनी असं विधान केलं होतं की त्यांच्या युवकांना हत्यारं चालवण्याचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे. याच दिवशी बब्बर खालसा किंवा असे अनेक फुटीरवादी संघटना यांनी खालिस्तानच्या आजारीकरता मोर्चा यामध्ये परकीय शक्तींचा हात जरूर आहे. आणि कसं म्हटलं तर या दहशतवादाकडे केवळ खालिस्तानचा दहशतवाद किंवा उग्रवाद किंवा नार्को टेररिझम म्हणून बघायला नको. याचा संबंध थोड्याफार प्रमाणामध्ये काश्मीरशी सुद्धा आहे. कारण आपल्याला आठवत असेल की पाकिस्तानचं जे ऑपरेशन काराकोरम आहे त्यामध्ये काश्मीरमधला दहशतवाद, खालिस्तानी दहशतवाद आणि बाकीच्या भारतामधला दहशतवाद हे सगळं कंबाईंड केलं होतं. तर म्हणून खालिस्तानी दहशतवादाला अजिबात पुढे येता येऊ नये, अशा प्रकारची कारवाई ही करायला पाहिजे. याच्याशिवाय अफगाणच्या चरसमुळे आज 50-60% युवक नशेच्या आहारी गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे ते युवकच नाही त्यांच्या अफगाणच्या चरसचा जो दहशतवाद आहे तो मात्र इथे वाढतो आहे याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. तर म्हणून याकरता आपण करायला काय पाहिजे तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. एक तर पंजाबची जी सीमा आहे तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात आहे, त्यांनी आपलं काम चांगलं करायला पाहिजे. तिथून किंवा राजस्थानच्या सीमेमधनं अजिबात अफगाणच्या चरसला आणता नाही पाहिजे. ड्रोन्स जे आत यायचा प्रयत्न करतात त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंटेलिजन्सची माहितीच्या गुप्तहेर माहितीच्या आधारावरती जे ड्रग्स ट्रेड करतात अमेरिका म्हणा इंग्लंड म्हणा तर तिथे आपण गिरीचा वापर करायला पाहिजे. म्हणजे डिप्लोमसीचा वापर करायला पाहिजे आणि हे एन्श्युअर करायला अमेरिका असो, इंग्लंड असो, कॅनडा असो किंवा ऑस्ट्रेलिया असो तिथे त्यांनी काम करू द्यायला त्यांना नको. हे जर सगळे असं आपण सगळे सर्वसमावेशक अशा उपाययोजना केल्या तरच आपण खालिस्तानी दहशतवादाचं किंवा अफगाणच्या चरसचं जे संकट आहे त्याला तोंड देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मला खात्री आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, गुप्तहेर संघटना आहे, पंजाब पोलीस आहे, त्याच्याशिवाय पंजाब तिथला समाज आहे, या सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन या खालिस्तानी दहशतवादाला तोंड द्यायला पाहिजे.